खारघरमधील सेक्टर 15 येथे श्री दुर्गा माता फेरीवाला संस्थेच्या वतीने ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून त्याचे विघटन करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा सभापती निलेश बावीसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्री दुर्गा माता फेरीवाला संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात कचऱ्याचे वर्गीकरण आणि विघटन करण्यात येणार आहे. प्रक्रिया केलेल्या या कचऱ्याचा उपयोग खत म्हणून करता येईल. स्वच्छ पनवेल हरित पनवेल करण्यासाठी पाणी पुरवठा सभापती निलेश बावीसकर यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. यासाठी बांधण्यात आलेल्या गाळ्यांचा उद्घाटन समारंभावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ देशेकर, भाजप नेते रामदास शेवाळे, तालुका भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, सांस्कृतिक जिल्हा संयोजक कीर्ती नवखरे, सरचिटणीस बीना गोगरी, गीता चौधरी, मोना अडवाणी तसेच कार्यकर्ते यांच्यासह श्री दुर्गा माता फेरीवाला संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ओला व सुका कचरा याचे महत्व पटवून देऊन कचरा विघटनाबद्दलची माहिती दिली. सुका कचरा सहसा इथे निघतच नाही आणि बऱ्याचशा महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती आपल्या देशातल्या आज अशा आहेत ज्या अन्य देशांच्या प्रमाणे त्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या दिवशी कचरा घेतात. म्हणजे सुका कचरा कधीतरी आठवड्यातून एकदाच घेतात, रोज नाही येत कचरा सुका कचरा घ्यायला. ओला कचरा त्यांचं म्हणणं आहे की जिथं मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत त्यांनी आम्हाला ओला कचरा देऊच नये, ओला कचरा त्यांचा त्यांनी जिरवावा. कसा जिरवावा? तर याच्या मदतीनं. आणि आपल्यापैकी ज्यांनी हे पाहिलं नसेल मी त्यांना विश्वास देऊ शकतो की तुमचा सगळा कचरा ह्याच्यातच जिरू शकतो. इतकं तंत्रज्ञान सोपं आहे. फक्त एक म्हणजे जसं गांडुळं टाकली जातात काही ठिकाणी, त्याला वर्मी कल्चर म्हणतो आपण, गांडूळ खत त्याचा प्रकल्प असतो, तसं त्याच्याच पद्धतीनं तुमचा कचरा त्याचं विघटन होईल. इंग्लिशमध्ये त्याचं कंपोस्टिंग होईल. त्याला पावडर वापरली जाते, ते कल्चर पावडर आहे आणि ती पावडर जर त्याच्यामध्ये आपण वेळोवेळी टाकत राहिलो तर तुमचा जो कचरा आहे लवकर त्याचं विघटन होईल. म्हणजे तो त्याच्या आकसला जाईल आणि तुम्हाला जागाच ही कधीच फुल भरून राहणार नाही, इतकं सोपं त्याच्यामध्ये आहे. या दृष्टिकोनातून या सगळ्याचा वापर व्हावा अशी मी विनंती करेन.